नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ATB गुरुजी चॅनलवर तुमचं मित्र आणि मैत्रिणींचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे पोलीस भरतीसाठी आवश्यक निकष कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, तर काय काय तुम्हाला पोझिशन असेल, लेखी होईल की ग्राउंड होईल, आणि म्हणजेच तुमची पोलीस भरतीमध्ये तुमचा सिलेबस कसा राहील, तुमची हाईट किती लागेल, तुमचा चेस्ट किती भरायला पाहिजे, असे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊ. मित्रांनो, आपणास माहीतच आहे सध्या पोलीस भरती संदर्भातील हालचालींना वेग आला आहे, त्यामुळे आपण ही तयारी सुरू केलीच असेल. पण महत्त्वाचे म्हणजे या भरतीचे आवश्यक निकष कोणते ते माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण योग्य दिशेने वाटचाल सुरू कराल. तर पूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला 10वी 12वीचे गुणपत्रक आणि 10वी 12वीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र हे दोघी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. जे गुणपत्रक मिळतं विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट असं दोन असतात 10वी 12वीचे, ते दोघी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. तर दुसरं आहे महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र डोमेसाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डोमेसाईल तुम्हाला माहितीच असेल तेही असणे गरजेचं आहे. शाळा महाविद्यालय सोडण्याचा दाखला LC तुम्ही म्हणतात त्याला, तर LC ही असणे गरजेचं आहे. तर आधार कार्ड ही गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट ESBC SC ST OBC VJNT. तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट ओपनवाल्यांना जर नसेल तर त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. तर ज्यांच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता नॉन क्रिमिलेअर ESBC SC ST OBC VJNT. तर हे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र असणेही गरजेचं आहे. तर मित्रांनो, लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी विवाहित स्त्री. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुली आता तुम्ही फॉर्म भरणार, तर त्याच्यासाठी जर तुमचं लग्न झालेलं असल्यास नावाचे गॅझेट कॉपी विवाहित स्त्री असं एक प्रमाणपत्र असतं, तेही तुम्ही काढलेलं गरजेचं आहे. तर ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा. तर मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते कागदपत्र असणे गरजेचं आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ रिटर्न करून पाहू शकता, तर तुम्हाला ते माहिती मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या डॉक्युमेंटची तुम्ही नोंद करून घ्या, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि पोलीस भरतीसाठी हे महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लेखी परीक्षेसाठी पहिला टप्प्यात लागणारे 100 गुण. तर जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यात पहिला जो टप्पा आहे 100 गुणांचा, म्हणजे लेखी परीक्षा सर्वात अगोदर होणार, ती कशी होणार आहे त्याच्याविषयी आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, याच्यावरती मी पहिलेही व्हिडिओ बनवून ठेवलेले होते, कारण मला माहितीच होतं हे विषय येतील आणि मी ती भविष्यवाणी काढली होती ती खरी ठरलेली आहे, कारण ही नवीन अपडेट आलेली आहे. आताच ही अपडेट अपलोड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मराठी 25 गुण आहे, गणित 25 गुण, बुद्धिमत्ता 25 गुण, सामान्य अध्ययनवरती 25 गुण, तर आणि चालू घडामोडी यांच्यावर 25 गुण. सामान्य अध्ययन व चालू घडामोडीवर 25 गुण असे तुमची 100 मार्क्सची काय ते विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा होते. तर फक्त ड्रायव्हरसाठी जे आहे मराठी 20, गणित 20, बुद्धिमत्ता 20, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी 20, वाहतूक 20. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्ही बघू शकता. तर तुम्ही जरी ड्रायव्हरचे पद भरले असतील किंवा 2019 किंवा 2020 आता भरणार आहेत, तर ही माहिती तुमच्यासाठी असणे खूप गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मैदानी परीक्षेसाठी दुसऱ्या टप्प्यात लागणारे 50 गुण. तर जो दुसरा टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणी ही खूप महत्त्वाची असते, तर याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मुले जी असतात त्यांच्यासाठी मी सर्वात अगोदर ही माहिती देणार आहे. तर मुलांसाठी ही माहिती आहे, तर छाती 79 सेमी ते फुगवून 5 अधिक सेमीने वाढवी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की छाती तुमची 79 असणे गरजेचं आहे, 79 कमी नसायला नको. तर 79 सेमी तुमची छाती बसायला पाहिजे आणि फुगवून ती किती सेंटीमीटर वाढायला पाहिजे, तर 5 सेंटीमीटर ती वाढायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर नेक्स्ट बघा 1600 मीटर. तर 1600 मीटरसाठी 5 मिनिट 10 सेकंड बरोबर 30 गुण. तर जर तुम्ही आउट ऑफ मार्क तुम्हाला जरी इथे 1600 मीटरमध्ये मिळवायचे असतील, तर मित्रांनो तुम्हाला 30 गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो. जरी 1600 मीटरमध्ये तुम्ही 5 मिनिट 10 सेकंदात 1600 मीटर ग्राउंड मारून दिलं, तर मित्रांनो तुम्हाला इथे मिळणार आहे 30 गुण, म्हणजे आउट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो.
तर आउट ऑफ गुण तुम्हाला इथे मिळणार आहेत. जरी 1600 मीटर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंदात मारलं तर 30 गुण तुम्हाला इथे मिळून जातात. 100 मीटरसाठी आहे 11:50 सेकंद, त्याच्यासाठी तुम्हाला आउट ऑफ 10 गुण आहेत. गोळा फेकसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो 8:50 मीटरपेक्षा जर जास्त फेकला तर तुम्हाला इथे आउट ऑफ म्हणजे 10 गुण मिळतात. तर 8:50 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 10 गुण इथे आउट ऑफ मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो आता मुलींसाठी आपण ही माहिती बघणार आहोत. तर मुलींसाठी ही तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो, जरी 800 तर विद्यार्थी मित्रांनो मुलांसाठी 1600 मीटर असतं, मुलींसाठी 800 मीटर असतं. जर मुलींनी 800 मीटर मारायचं असेल तर 2:50 सेकंद, तर विद्यार्थी मित्रांनो 2:50 सेकंदमध्ये जर मारलं तर 30 गुण आउट ऑफ मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 2:50 सेकंदपेक्षा जर तुम्ही या वेळेत मारलं तर 30 गुण मिळतात. 100 मीटर जर असतं मुलींसाठी ते 100 मीटरसाठी तुम्हाला 14 सेकंडमध्ये तुम्ही जर मारलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे मिळतात 10 गुण. गोडा फेकसाठी भी तसंच आहे, 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला आउट ऑफ गुण म्हणजे 10 गुण मिळतात. तर ही मुलींसाठी माहिती होती. तर विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. तर आता आपण नेक्स्ट बघू. तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी एवढीच माहिती आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो SRPF आणि डायव्हरसाठी जे मैदानी चाचणी कशी होती याच्याविषयी मी न्यू व्हिडिओ बनवेल, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायचा आहे. तर तो व्हिडिओ लवकरच येईल विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पोलीस भरतीविषयी होता. तर पोलीस शिपाई पदांसाठी हा 2019 आणि 2020 ही भरतीसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खूप इंटरेस्टिंग माहिती होती, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो एखादी नवीन एज्युकेशन व्हिडिओवरती. जय हिंद, जय महाराष्ट्र.